नमस्कार मित्रांनो, आपण वैभववाडी इथे आलो आहोत आणि हे वैभववाडीचा संभाजी चौक आयलो वैभववाडी हे पाहत आहोत. आपण वैभववाडीची रोषणाई, रात्रीची वेळ आहे. इथून मुंबई गोव्याला हा रोड जातो आणि इथून ही जी गाडी जाते ती गोव्यासाठी रूटला जाते. हे वैभव बार आहे इथे. आणि आता आपण एक नवीन प्रयत्न आपल्या मित्रांनी केलेला आहे वैभववाडीकरांसाठी खास. तुम्ही कधी इथे आलात तर इथे हा वडापाव देखील फेमस आहे आणि या वडापावच्याच मागे आपण हे राधाकृष्ण आईस्क्रीम कॅफे पाहत आहोत. इथे बँगलोर अय्यंगार बेकरी देखील आहे, त्याच्या बाजूला शेजारी आहे राधाकृष्ण आईस्क्रीम कॅफे आहे. तुम्ही इथे येऊन एक वेगळी वैभववाडीच्या मार्केटमधील हे सुंदर असं दुकान आईस्क्रीमचं तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम चाखायला मिळतील. आपले मित्र इथे आईस्क्रीम खाण्यासाठी आलेले आहेत, मुंबईवरून आलेले आहेत. नमस्कार, आपण कुठून आलात? आम्ही आलो कल्याणवरून. तुम्ही मुंबईला कुठे राहता? कल्याणला. कल्याणला आणि तुम्ही? वडाळा. वडाळ्यावरून. आणि हे पहा, आपण पाहत आहोत आपले मित्र कुसूर येथे राहतात आणि त्याने हा नवीन प्रयत्न केलेला आहे. नमस्कार मित्र, तू थोडक्यात सांगू शकतोस का या व्यवसायात कसा तू उतरलास आणि कशी तुला ही कल्पना आली? हा सगळा कॉन्सेप्ट आपण बघितलं होतं कणकवली सारख्या ठिकाणी, म्हणजे आपल्या वैभवडीत या सगळ्या गोष्टीची कमतरता आहे. सगळ्यात जास्त जर इथे आपण आईस्क्रीम घ्यायला गेलो तर मोठ्या प्रमाणात फ्रोझन डेझर्ट मिळतं आणि आपण हा पूर्ण जो कॉन्सेप्ट आणला हा रिअल मिल्क रिअल फ्रूट या सगळ्या बेसच्या आधारे घेऊन आलो. काय आपण जे लोकांना देतोय, काय कस्टमर पोहोचतोय, ते सगळ्या गोष्टी आपण रिअल मिल्क आणि रिअल फ्रूटच्या माध्यमातून देतोय. तर आईस्क्रीमचे ह्या ज्या सगळ्या व्हरायटी आहेत ते आपण वैभवडीत घेऊन आलो, ते क्रिम्बर्क या कंपनीच्या माध्यमातून आणि सोबत आपल्याकडे हॅवमोर ही रिअल मिल्क कंपनी सध्या आपण मार्केटमध्ये घेऊन आलो आहे. तर सोबतच ओव्हरऑल कॅफे, कॅफेमध्ये पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, बर्गर, फ्रँकी या सगळ्या गोष्टी ज्या वैभवडीसारख्या ठिकाणी अवेलेबल होत नाही पण खूप सारे कस्टमर यासाठी अट्रॅक्ट असतात या गोष्टींना आणि त्या पण गोष्टी आता मार्केटमध्ये घेऊन आता खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला यातून आता मिळतोय. किती वर्ष झाली तुला म्हणजे व्यवसायात? होतो जानेवारीला एक वर्ष आपलं कम्प्लीट होईल. एक वर्ष. एक वर्षात काय अडचणी आल्यात किंवा कसं तू उद्योग? अडचणी सांगायचं झालं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की आपल्याकडच्या ग्रामीण भागात ह्या गोष्टी पोहोचवणं किंवा त्या लोकांपर्यंत घेऊन जाणं, कारण खूप मोठ्या प्रमाणावर कस्टमर असतो तो फ्रोझन डेझर्टकडे अट्रॅक्ट झालेला असतो आणि त्यांनी आता पण रिअल मिल्क काय असतं या सगळ्याचं ज्ञान त्याला माहिती नसतं कस्टमरला. मग तो त्यांना समजून सांगणे, त्याची टेस्ट करून देणे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सगळ्या स्टार्टिंगला फेस कराव्या लागतात. आणि हे शरीराला तू बोलतो फायदा आहे, शिर आहे म्हणजे त्याच्यामध्ये रिअल सर्व मीडियम फॅट आईस्क्रीम. तुम्ही जर फ्रोझन डेझर्ट एखादा खरेदी केला तर त्याच्यावर लिहिलेलं असतं मीडियम फॅट आईस्क्रीम किंवा फ्रोझन डेझर्ट, म्हणजे त्याच्यामध्ये मैदा किंवा इतर फॅट असतात झालेले. तर आपलं जे आईस्क्रीम आहे याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं केमिकल्स म्हणा किंवा फॅट म्हणा किंवा फ्रोझन डेझर्ट मैदा या सगळ्या गोष्टी ॲडेड नसतात, फक्त रिअल मिल्क आणि रिअल फ्रूट याच्या माध्यमातून बनवलेले आईस्क्रीम. आणि किमतीमध्ये किती फरक आहे अजून? किमतीमध्ये बऱ्यापैकी तफावत असते की फ्रोझन डेझर्टची किंमत खूप कमी असते आणि रिअल मिल्कची किंमत ही खूप चांगल्या प्रकारे महाग वाटू शकते पण ते आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे आणि त्याची चव देखील वेगळी असते का अशी? हा, चव ही तुम्हाला. आपण इथे आपले मित्र आहेत बसलेले आहेत, त्यांनी दोन घेतले होते आणि त्यांना मला वाटतं चव आवडली आणि अजून त्यांनी ऑर्डर केली. तुम्हाला कशी वाटते याची चव? एकदम मस्त, खूप छान. खूप छान आहे म्हणून अजून तुम्ही मागितली का? धन्यवाद. आणि इथे त्यांचे एकदम या ह्याच्यामध्ये ना म्हणजे एकदम साजूक तुपातली जसे आईस्क्रीम असते ना सुंदर, तसं मला वाटत.
नॅचरल आपण पाहू शकता इथे किंमत आहेत या जुन्या किमती आहेत पण त्यांनी लावलेले आहेत आणि हे सहलीचं देखील पिकनिकचं देखील आयोजन करतात त्याच्याबद्दल पण थोडी माहिती घेऊया आपण बाहेरच्या साईडला आपण चलावल्या ओव्हरऑल कॅफे कॅफे आणि सहलीचं कसं तुम्ही हे करता कोकण पर्यटनच्या माध्यमातून आहे जर एखादा कोणाला जर कुठे सहल अरेंज करायची असेल जायचं असेल तर आपण त्या कोकण पर्यटनच्या माध्यमातून त्यांना तिथे पाठवतो ते देखील बुकिंग तुम्ही करू शकता इथून हो हा मुंबई गोवा हायवे आहे वैभववाडी इथे आपण अवश्य आपल्या मित्राला भेट द्या आणि त्याच्या पुढील भविष्यासाठी आपल्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा असंच कोकणामध्ये एक वेगवेगळा काहीतरी प्रयोग होत जावेत आणि आपल्या कोकणाचं वैभववाडीचं नाव मोठं व्हावं ही सदिच्छा धन्यवाद.